जय शिवराय मंडळी, आज आपण वसई किल्ल्यामध्ये आलेलो आहोत आणि सोबत अर्थात रोशन आहे. रोशननी पण आपलं युट्यूब चॅनल चालू केलं आहे नवीन, तर रोशनला वसई किल्ला बघायचा होता. आपली वसई किल्ल्याबद्दलची माहिती आणि संपूर्ण माहिती, तसंच वसई किल्ला काय आहे, कुठे आहे, कसं यायचं आहे, हे सर्व ऑलरेडी एक व्हिडिओ आहे, पण आज म्हटलं आलोच आहे वसई किल्ल्यामध्ये परत एकदा, तर परत एकदा व्हिडिओ बनूया. आता वसई किल्ल्याच्या आतमधल्या भागात आहे वसई किल्ला. गुगल करू शकतात किंवा अजून व्हिडिओ आहेत, इतर सुद्धा व्हिडिओ आहेत, ते बघू शकतात. वसई किल्ला खूप मोठ्या एकरामध्ये पसरले आहेत, भरपूर मोठ्या प्रमाणात वसई किल्ल्यामध्ये विहिरी आहेत, मैदान आहेत, तलाव आहेत, भरपूर काय काय परिसर खूप मोठ्या एकरामध्ये पसरलं आहे. आता आम्ही त्यापैकीच एका मैदानात आहेत आणि इथे सर्वत्र हा तुम्ही आजूबाजूचा परिसर बघत आहात, तर व्हिडिओ पूर्ण बघा, खूप छान व्हिडिओ आहे. तर मंडळी, जे आपण त्या मैदानाच्या खालून बघितलेलं की वरती तटबंदी होती, वरती तट होता, त्या तटावरती आपण आहेत आणि आता हे खाली पूर्ण आता मैदान आहे. तर रोशन आहे इथे, रोशनचा व्हिडिओ आपल्या चाललेली एक वास्तू आहे, त्याच्या बाजूने आम्ही आता प्रदक्षिणा घातलं आणि हे सर्व आत्ताचं नवीन बांधकाम आहे. म्हणजे कधी वाटलंच रविवार शनिवार असला आणि जवळ कुठे जायचं असेल तर मी शक्यतो वसई किल्ल्यावरच येतो, आणि वसई किल्ला तेवढा सुंदर पण आहे आणि छान वाटतं बघायला. तेव्हा जास्त फिरत नाही बसत कारण की खूप मोठा आहे किल्ला, जास्त करून समुद्राच्या दिशेने जातो, कारण की वसई किल्ला हा बघायला गेलं तर तीन बाजूला जमीन आणि म्हणजे एका तिन्ही बाजूला भूमी आहे आणि एका साईडला समुद्र आहे असा किल्ला आहे. तर त्याच्याच तटावरनं आता आम्ही पुढे पुढे चाललेलो आहे, जरा एक गोल राऊंड मारूया नंतर खाली जाऊया. तर मंडळी, किल्ल्याच्या पश्चिम दिशेला अर्थात समुद्राच्या साईडला आपण आहोत. हा तुम्ही आजूबाजूचा परिसर बघू शकताय की मगाशी तिथे पर्यटक तरी होते, आता इथे जास्त कोण नाही, मेन म्हणजे मुळात तिथे कोणी येतच नाही जास्त करून या भागामध्ये. तर बऱ्यापैकी मी फिरतच असतो, भटकत असतो या किल्ल्यावरती, त्यामुळे इकडचा एरिया मला माहिती आहे. आता आपण हा परिसर, हा फेरफटका करूया आणि ते समोर तुम्हाला ते सफेद दिसतंय, ते जवळपास तेव्हाच्या काळामध्ये त्यांचं पोर्तुगीजांचं प्रार्थनास्थळ असेल अर्थात चर्च आहे. आणि चर्चकडे जाता जाताना हा सर्व आजूबाजूचा असा जंगलाचा भाग दिसतो आपल्याला आणि इथे नारळ, ताडगोळे, त्याच्यानंतर जांभूळ, आंबा अशी भरपूर झाडं आहेत आणि कोळ्यांची वस्ती आहे, सगळी आगरी समाज आहे आणि तुम्ही जुने सगळे अवशेष बघत आहात. मंडळी, जिथे चर्च होतं त्या चर्चच्या अगदीच बाजूला हा एक रस्ता आतमध्ये जातो आणि ह्या रस्त्याला आतमध्ये गेल्यानंतर जे काही सुंदर असं तेव्हाचं जे बांधकाम आहे पोर्तुगीज शैलीतलं, तर ते पोर्तुगीज शैलीतलं बांधकाम आता आपण पाहणार आहोत. आता आपण या भोग्यातून आतमध्ये जाऊया आणि ते बांधकाम बघूया, चला तर. आणि जेव्हा पण मी कधी पण वसई किल्ल्यामध्ये येतो तर जास्त करून मी इथेच येतो. हे जे बांधकाम आहे खूप सुंदर वाटतं, इथे भरपूर पिक्चरचे पण शूटिंग होतात या एवढ्या एरियामध्ये. तेच पिक्चरचे शूटिंग जे करतात ते खरं खूप वाईट आहे, कारण की पिक्चरचे शूटिंग बघून आजकाल किल्ल्यामध्ये पण प्री वेडिंग वगैरे चालू आहे. आणि जे वरती तुम्ही हा मनोरा बघताय असा सेम मनोरा, माझ्या माहितीनुसार की मी अजून गेलो नाही, पण रेवदंडा किल्ल्यावरती पण असंच बांधकाम आहे, कारण ते पण तो पण पोर्तुगीज किल्ला आहे, पोर्तुगीज शैलीतला किल्ला आहे. आणि इथे चर्च होतं ते पण आपण इथून बघू शकतो, ह्याच्या आतमधून गेलं तर आपल्याला ते चर्च दिसतं. तर हे तर हा तो मनोरा आहे आणि हे पूर्ण आसपासचा परिसर आहे. किल्ल्यावरती जेव्हा पण येतो तेव्हा जास्त एवढा
फिरत नाही, कारण की जेव्हा व्हिडिओ बनवायची होती तेव्हा भरपूर फिरलेलो, आणि त्याच्यानंतर पण भरपूर वेळा कॉलेज बिलेजमध्ये असताना किल्ल्यावरती यायचो तेव्हा पण फिरलेलो. पण जेव्हा पण आता मध्ये पण मागच्या वेळेला पण आलेलो, त्याच्या आधी पण आलेलो, पण तेव्हा पण मी इथपर्यंत पूर्ण येत नाही किल्ल्याच्या आतमध्येपर्यंत तिथेच, कारण एक रविवार किंवा एक आठवड्यातला दिवस, एक महिन्यातला दिवस म्हणून किल्ला बघायचा म्हणून जवळपासच वसई किल्ला आहे, त्यामुळे मग वसई किल्ल्यावर येतो. रोशनला आज व्हिडिओ करायची होती तर व्हिडिओसाठी हा किल्लाच परत पूर्ण फिरायला भेटला. आणि आता आपण किल्ल्याच्या एका अशा पॉईंटला आलेलो जिथून किल्ल्याचा समुद्राचा भाग, ज्याचं म्हणजेच पाण्याची बाजू आपल्याला नजरेस पडते, आणि किल्ल्याच्या समुद्राच्या भागाला भव्य असं एक महाद्वार आहे, मुख्य दरवाजा आपण बोलू शकतो, तो हा बघू शकता तुम्ही. हाय, आता हा व्हिडिओमध्ये असा छोटा वाटतोय पण हा एवढा भव्य दिव्य आहे. हा रोशन, मित्रांनो, खूप मोठा दरवाजा, खूप मोठा आहे ना, आणि त्याचप्रमाणे त्याचा लाकडी जो भाग आहे ना तो सुद्धा खूप मोठा. खरं तर आता तुम्हाला दाखवतो, कारण की ते लाकडाचं जे मजबूतपणा आहे ना, ती जाडी हे बघा. आता मला वाटलं असेल एवढा हात असेल ना, एवढा असेल कि एवढा असेल, आता बघा नाही पोचत पण नाही, हे एवढं आहे, हे एवढं हे जाड आहे त्याचं. आणि कलाकुसर काय थांबत नाही, कलाकुसर आहे तिथे पण, नितीन हिंदवी स्वराज्य, पण हे पण काही लिहायची गरज नाही, जय शिवराय वगैरे. शिवाजी महाराज कुठपर्यंत पोचलेत आपल्याला माहिती आहे, आपले महाराज महाराष्ट्राच्या पलीकडे, भारताच्या पलीकडे, ऑल ओवर जगात आहेत महाराज. हे काही असं दरवाजावर लिहिण्याची गरज नाही. तर हा एक दरवाजा आहे, इथून आपण एंट्री करतो, आणि त्याच्यानंतर अजून एक हा दरवाजा आहे, आपण तिथे जाऊया. आणि हा दरवाजा म्हणजे हत्ती बित्ती त्याच्यावरती आपटून तो दरवाजा उघडू नाही शकत, त्यामुळे या दरवाजाला असं असं स्ट्रक्चर आहे. हे आपण बघू शकतो देवाचं लोखंडाचं सोंडके आहे ते, आणि त्याच्यावरती ही कडी आहे मोठीच्या मोठी लॉक करायला, आणि देवाचे जंजीर, एक प्रकारे लंगर जसं असतो, लंगर अर्थात होडील असतं, त्या प्रकारचं एवढं मजबूत आहे. खूप सुंदर आहे हा किल्ला, कधी पण तुम्ही जर जवळ राहत असाल, वसई विरार नायगाव भाईंदर मीरा रोडपर्यंत दादरला पण, अर्थात मुंबई आणि ठाण्यामध्ये राहत असाल तर वसई किल्ला हा बघायलाच पाहिजे. इथे आता तुम्ही इथे मी पण बसणार होतो, पटकन नंतर मग लक्षात आलं की त्या मुंग्या आहेत, लाल मुंग्या. खरं या लाल मुंग्या एवढ्या मोठ्या आहेत ना की बघू हे बघू शकतो, एक जरी चट्टीत घुसली ना वाटच लागेल, अंगाविंगावरती एवढी खाजेल ना तुम्ही विचार पण नाही करू शकत, एवढ्या डेंजर आहे. काहीतरी बोलता जसा काळा डोंगरा असतो ना मोठ्याचा, मोठा मोठी मुंगी काळा डोंगरा, तशा लाल डोंगरे आहे, त्याला काहीतरी म्हणतात होंबिल, होंबिल की बोंबिल, होंबिल असेल मग काहीतरी, तुमच्यामध्ये काय बोलतात याला ते तुम्ही नक्की सांगा. हात बोलते ते होंबिल बोलतात, या बोंबिलचाच भाग होते. तर म्हणजे एक लक्षात ठेवा की जेणेकरून आपण कधी पण कुठल्या पण ऐतिहासिक स्थळी येतो तर तिथे जरा बघा, कारण की जास्त लोक तिथे फिरकत नसतात, त्यामुळे ही जागा अशा लोकांची असते. चला तर मंडळी,
आजचा फेरपटका आपण इथे संपूया. खरं व्हिडिओ बनवायची पण नव्हती, पण बनवली आहे कारण की रोशन सोबत आलेलो वसई किल्ल्यावरती, आणि दरवेळेला येतो वसई किल्ल्यावरती पण एवढा भटकत नसतो. तर आज म्हटलं जरा अजून जास्त एक्सप्लोर करतोय, अजून जास्त भटकतोय, अजून जास्त फेरफटका करतोय. माझा आवाज पण येतोय की नाही माहिती नाही कारण की हवा भरपूर सुटली आहे. तर व्हिडिओ कशी वाटली हे नक्की तुम्ही आपल्या कमेंटमध्ये सांगा, आणि व्हिडिओ आवडली तर एक लाईक करा आणि इतर पण ते व्हिडिओ शेअर करा, आणि आपल्या चॅनलवर नवीन असेल तर काय सबस्क्राईब करून टाका. भेटू कुठल्या तरी एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय जिजाऊ, जय शिवराय, जय भारत.